आम्ही वर्धापन दिनाचा 9 जून 2023 चा केडगाव अहमदनगर संध्याकाळी 5 ची सभा हा कार्यक्रम पुढे ढकललेला आहे आणि हा कार्यक्रम पुढे ढकललेला आहे. त्याच्याबद्दल पवार साहेबांशी चर्चा झाली होती. बाकीच्या कारखान्यांना मात्र असं इतकं राजकीय अँगलनी बघून चालत नसतं. आज काही विषय आपल्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेलाही सांगायचे, आमच्या कार्यकर्त्यांना सांगायचं. ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्याच्या 10 जूनला 25व्या वर्षामध्ये पदार्पण करत होता. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 10 जून 1999 रोजी शिवाजी पार्कला पवारसाहेबांनी या पक्षाची स्थापना केलेली होती आणि तेव्हापासून हा पक्ष राज्यात आणि देशामध्ये काम करायला लागला. आता त्याला 24 वर्ष पूर्ण होत आहेत उद्याच्या 23 तारखेला, 25व्या वर्षात पदार्पण करतायत. आणि त्याच्यावर पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं यावेळेस 9 जूनला केडगाव म्हणून नगर शहराच्या जवळ एक गाव आहे, तिथं एक मोठी सभा आम्ही आयोजित केलेली होती. मात्र हवामान खातं, वेधशाळा यांच्या माहितीनुसार पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे आणि त्याचं चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची दाट शक्यता आहे. या बिपरजॉय चक्रीवादळामुळे, त्याचं नाव बिपरजॉय चक्रीवादळ आहे, वेधशाळेनं राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. काल पण जिथं आमची सभा होणार आहे तिथं थोडीशी काळवट जमीन आहे, तिथं पाऊस पडला तर तिथं बाकीचं काम पण थांबलं गेलं आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सामान्य नागरिक आणि प्रशासनाची गैरसोय होऊ नये म्हणून आणि वेधशाळेनं सतर्कतेचा इशाराच दिलेला असल्यामुळं आम्ही वर्धापन दिनाचा 9 जून 2023 केडगाव अहमदनगर संध्याकाळी 5 ची सभा हा कार्यक्रम पुढे ढकललेला आहे. हे मला आपल्या मार्फत सांगायचं आहे. त्याच्यामुळं मला तमाम विशेषतः माझा नगर जिल्हा, नाशिक जिल्हा, बीड जिल्हा आणि पुणे जिल्हा या जवळच्या जिल्ह्यातले कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर येणार होते, त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे की आपण आपल्याला आता तिथं जायचं नाही आहे. तुम्ही त्याची नोंद सगळ्यांनी घ्या. महाराष्ट्रातले पण इतर काही भागातले लोक येणार होते, प्रमुख कार्यकर्ते येणार होते, त्यांनी पण सगळ्यांनी याच्याबद्दलची नोंद घ्यावी आणि हा कार्यक्रम पुढे ढकललेला आहे. याच्याबद्दल पवार साहेबांशी चर्चा झाली, याबद्दल स्वतः जयंतराव पाटील साहेबांशी पण चर्चा झाली. आमचे आत्ता मग अशी इथं सकाळी मुश्रीफ साहेब होते, प्रफुल्लभाईंशी पण फोनवर, भुजबळ साहेबांशी, या सगळ्यांशी चर्चा होऊन अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर तो एक महत्वाची बाब आपल्यामार्फत आम्हाला महाराष्ट्रातल्या सर्व सहकाऱ्यांना सांगायची होती. दुसरं, अवकाळी पाऊस पडतोय आपण पण सगळे बघताय. मी पण काल पुण्यामध्ये होतो, परवा सुरगाड्यामध्ये होतो, त्याच्या आदल्या दिवशी नागपूरमध्ये होतो, त्याच्या आधी चंद्रपूरमध्ये होतो. तेव्हाही आम्ही बघितलं काही काही ठिकाणी वादळ तुफान जोरात सुटतंय आणि त्याच्यातनं अतोनात अशा प्रकारचे शेतकऱ्यांचे घराचे पत्रे, विशेषतः गोठ्याचे पत्रे असे सगळे उडतायत, शाळांचे वगैरे पण नुकसान होत आहे आणि त्याच्यातून मदत होत नाहीये. फक्त स्टँडिंग ऑर्डर सरकारने दिलेले आहेत, पंचनामे ताबडतोब करा आणि मदत पोचवा, परंतु तशा प्रकारची मदत होत नाही. शेतकऱ्यांना अद्यापर्यंत तशा प्रकारची मदत मिळालेली कुठंही पाहायला मिळालेली नाहीये. अजून एक गोष्ट मधी मी आपल्या सगळ्यांच्या एक गोष्ट लक्षात आणून दिली होती, पाठीमागे आम्हाला असं कळलेलं होतं NCDC 1,080 कोटी रुपये जवळपास काही कारखान्यांच्या करता मंजूर केलेले होते, परंतु त्याच्यातून कॅबिनेटनी फक्त 5 कारखान्यांनाच निर्णय घेतला, साधारण 550 कोटी रुपये द्यायचा, 5 का 6 कारखाने. त्याच्यात एक औसाचे आमदार अभिमन्यू पवारांशी संबंधित असणारा कारखाना, रावसाहेब दानवे यांशी संबंधित असणारा कारखाना, त्याच्यानंतर हर्षवर्धन पाटील साहेबांशी संबंधित असणारे 2 कारखाने, 2 आणि 2 4 आणि अजून 1-2 असे कारखाने, मुन्ना मार्कांचा एक कारखाना, भीमा कारखाना, तो असे 5-6 कारखाने त्याच्यामध्ये आहेत.
आणि त्यांनाच मदत जाहीर केली. बाकीच्या कारखान्यांना मात्र असं इतकं राजकीय अँगलनी बघून चालत नसतं, परंतु हे सरकार हमकरेचा कायदा करायला लागलेलं आहे.